स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिलेत. चंद्रकांत पाटील ग्रामीण भागातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्यास मी त्यांच्या विरोधात उभा राहणार असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलंय. राजू शेट्टी पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. आगामी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे, मात्र अजून माझी मानसिकता झालेली नाहीये. जर चंद्रकांत पाटील हे ग्रामीण भागातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्यास मी त्यांच्या विरोधात उभा राहणार असं राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे. पाहूयात. आमच्या डाव्या आघाडीचे जे काही छोटे मोठे पक्ष त्या पक्षांच्या बैठकीमध्ये सगळ्यांचा आग्रह झाला की विधानसभेमध्ये माझ्यासारखा शेतकऱ्यांचे प्रश्न आक्रमकपणा मांडणारा नेता असणं गरजेचं आहे म्हणून तुम्ही निवडणूक लढवावी, पण त्या संदर्भात माझी अजून मानसिक तयारी झालेली नाही आणि मी अजून विचार केला. चंद्रकांत पाटलांच्या विरोधात तुम्ही लढणार का? जर मानसिकता तयार झाली तर ते मात्र निश्चित आव्हान म्हणून मी लढणार आहे. ते जर ग्रामीण भागातल्या कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढणार असतील तर निश्चितच एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय करून त्याचीच जागा घेण्याचा ते प्रयत्न करतील. त्यावेळी मात्र तिथं